नमस्कार, मी प्रीती, द लाईफ ऑफ प्रीतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पाणीपुरीमध्ये वापरण्यात येणारी गोड आणि तिखट चटणीची रेसिपी. चला तर मग चटपटीत अशा रेसिपीला सुरू करूया. या ठिकाणी मी बिया काढून घेतलेला एक वाटी चिंच आणि एक वाटी खजूर घेतला आहे. तर आपण याला सर्वप्रथम कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत. तर ज्या प्रमाणात तुम्ही चिंच घेतली आहे त्याच प्रमाणामध्ये खजूर घ्यायचं आहे. यामध्ये आता साधारण 2 वाटी पाणी आपण घालणार आहोत आणि प्रेशर कुकरमध्ये साधारण 2 ते 3 शिट्या होईपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत. तर तिखट चटणीसाठी आपण या ठिकाणी कोथिंबीर घेतलेली आहे, त्याच्याच अर्ध्या प्रमाणात पुदिना, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, जिरे पावडर, चाट मसाला आणि लसूण घेतला आहे. तर या ठिकाणी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, स्वच्छ धुवून घेतलेला पुदिना, लसूणच्या 3-4 पाकळ्या, हिरवी मिरची, चाट मसाला आणि जिरे पावडर घालणार आहे. तर जिरे भाजून मग त्याची पावडर करून घेतलेली आहे. तुम्ही हवे तर जिरे भाजून तसेच डायरेक्ट टाकू शकता. आणि थोडंसं पाणी, साधारण अर्धी वाटी. आता याचं एक असं प्रकारचं पेस्ट आपण करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपली पुदिन्याची चटणी किंवा पाणीपुरीचं तिखट पाण्यासाठी वापरणारी चटणी तयार आहे. तर अशा प्रकारची चटणी तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हवे तेव्हा वापरू शकता. ही साधारण 2 ते 3 आठवडे आरामात टिकते. तुम्ही पाहू शकता मस्त दिसत आहे चटणी. अशा प्रकारे पुदिन्याची चटणी तयार आहे. आता आपण चिंच गुळाच्या चटणीची तयारी करूया. तुम्ही पाहू शकता चिंच आणि खजूर व्यवस्थित शिजून तयार आहे. तर याला आपण आता थंड करायला ठेवूया. तोपर्यंत आपण पाणीपुरीचं पाणी बनवून घेऊया. त्यासाठी मी आत्ताच वाटून घेतलेली पुदिन्याची हिरवी चटणी घेत आहे, साधारण अर्धी वाटी, आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी मिक्स करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता, हिरव्या मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता, चवीनुसार मीठ घालूया आणि थोडासा चाट मसाला आणि खारी बुंदी. अशा प्रकारची खारी बुंदी तुम्हाला मार्केटमध्ये सहज भेटेल किंवा तुम्ही घरीही तयार करू शकता. आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यावरती थोडंसं बारीक चिरलेली कोथिंबीर. अशा प्रकारे पाणीपुरीचं तिखट पाणी तयार आहे, मस्त दिसत आहे. चला तर मग आता चिंच गुळाच्या गोड चटणीची तयारी करूया. त्यासाठी हे थंड झालेलं मिश्रण आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर आपण एका चाळणीच्या मदतीने, सहसा या ठिकाणी जाड चाळणीच वापरावी, एका पॅनमध्ये आपण हे सर्व मिश्रण अशा प्रकारे गाळून घेत आहे, जेणेकरून याचे चिंचेचे जे पण धागे वगैरे असतील तर ते बाजूला सहजपणे निघतील आणि आपल्याला चिंचेचा अशा प्रकारचा व्यवस्थित पल्प तयार भेटेल. तुम्ही पाहू शकता खूप मस्त चिंच आणि खजुराचा पल्प तयार आहे. तर याला मीडियम फ्लेमवरती आपण गॅसवरती ठेवूया. त्याच्यामध्ये मी साधारण 1/2 कप किसून घेतलेला गूळ घालत आहे. तर याला आपण 1 उकळी येईपर्यंत असं शिजू देणार आहोत. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती 1 उकळी येईपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता 1 उकळी आलेली आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आता थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालणार आहोत. लाल तिखट वापरल्याने ही चिंचेची चटणी खूप चटपटीत बनते, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर अशा प्रकारे आपण याला व्यवस्थित मिक्स करून मीडियम फ्लेमवरतीच 1 उकळी येऊ देणार आहोत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार याची कन्सिस्टन्सी कमी जास्त करू शकता. थोडंसं पाणी ॲड करून याला व्यवस्थित शिजवून घेऊन तुम्ही याला
थंड करून फ्रीजमध्येही साठवून ठेवू शकता आणि हवे तेव्हा वापरू शकता वेगवेगळ्या प्रकारचे चाट बनवण्यासाठी। तर आपण आता या ठिकाणी कढईत गरम तेल घेतलं आहे आणि अशा प्रकारच्या रेडीमेड पुऱ्या बाजारात मिळतात तर त्या आपण तळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता मस्त टमटमीत फुलून येतात या पुऱ्या। शक्यतो तेल व्यवस्थित गरम होऊ द्यावं आणि नंतर लो फ्लेमवरती ह्या पुऱ्या तळून घ्याव्यात, म्हणजे पुऱ्या अगदी कुरकुरीत लागतात। तर व्यवस्थित दोन्ही साईडने आपण याला फ्राय करून घेणार आहोत। अशाच प्रकारे अजून थोड्याशा पुऱ्या आपण तळून घेऊया। तर या रेसिपीमध्ये मी सांगितलेल्या दोन्ही प्रकारच्या चटण्या तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चाटमध्ये वापरू शकता किंवा ढोकळा आणि समोसासोबतही सर्व्ह करू शकता। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्या पुऱ्या तळून तयार आहेत, मस्त टमटमीत फुलून आलेल्या आहेत। आपली चटणी ही तयार आहे। तर ही चिंचगुळाची चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता मस्त दाटसर अशी ही कन्सिस्टन्सीची चटणी चवीला तितकीच स्वादिष्ट लागते। अशा प्रकारच्या चटणीमुळे पाणीपुरी अगदी चविष्ट आणि चटपटीत लागते। आता आपण पाणीपुरी सर्व करायला घेऊया। तर अशा प्रकारे मी पुऱ्या फोडून घेतल्या आहेत आणि याच्यामध्ये स्टफिंगसाठी मी बटाटा वापरत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्टफिंग निवडू शकता, थोडासा बारीक चिरलेला कांदा, बुंदी, थोडंस चाट मसाला, चिंचगुळाची चटणी, शेव आणि तिखट पाणी। अशा प्रकारे ती पाणीपुरीची ही रेसिपी तयार आहे। तर दोन्ही प्रकारच्या चटण्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन्स येत राहतील। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।